पुण्यामधून पळून गेलेला ISIS मॉड्यूल प्रकरणातला दहशतवादी शाहनवाज आलमला अखेर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून अटक करण्यात आली. त्याला झारखंडमधून अटक केली एनआयएनं. स्फोटक बनवण्याचं प्रशिक्षण देणं, ट्रेनिंग कॅम्प आयोजित करणं या प्रकरणामध्ये त्याचा शोध घेतला जात होता आणि ISIS मॉड्यूल प्रकरणातला शाहनवाज हा आरोपी होता. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकर यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे. वायकर यांच्यासह सहा जणांवरती मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं देखील गुन्हा दाखल केला होता आणि मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तसंच ईडी सुद्धा या प्रकरणामध्ये तपास करणार आहे आणि तपासासाठी ईडी लवकरच समन्स बजावणार आहे.